या व्हिडिओमध्ये आपण बाह्य हो कोण आणि बाह्य हो व्युत्क्रम कोण समजून घेणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदते तेव्हा आठ कोण तयार होतात त्यापैकी कोण एक कोण दोन कोण सात आणि कोण आठ हे समांतर रेषा एल आणि रेषा एम यांच्या बाहेरच्या भागात तयार होतात म्हणूनच कोण एक कोण दोन कोन सात आणि कोण आठ यांना बाह्य हो कोण असे म्हणतात या चार कोणांच्या दोन जोड्या तयार होतात कोण एक आणि कोण सात ही पहिली जोडी आणि कोण दोन आणि कोण आठ ही दुसरी जोडी यांना बाह्य हो व्युत्क्रम कोणांच्या जोड्या म्हणतात तुम्हाला दिसेल की कोण एक या जागी आणि कोण सात या जागी तयार होत आहेत कोण एक आणि कोण सात ह्यांना बाह्य व्युत्क्रम कोण म्हणतात कारण ते छेदिकेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि समांतर रेषा एल आणि रेषा एमच्या बाहेरच्या भागात असतात म्हणजेच व्युत्क्रम कोण छेदिकेच्या दोन वेगळ्या बाजूंना एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला असतात यापैकी एक कोण समांतर रेषा एलच्या वर आणि दुसरा कोण रेषा एमच्या खाली असतो म्हणजे सोडीतील दोन्ही कोण समांतर रेषांच्या आत नसून समांतर रेषांमुळे तयार झालेल्या बाहेरच्या भागात असतात आता कोण एक आणि कोण सात यांच्या मापांमध्ये काय संबंध आहे ते बघूया कोण एक चे माप एकशे दहा अंश तर कोण चे माप एकशे दहा अंश आहे म्हणजेच ह्यांचे माप समान आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की कोण एक आणि कोण सात एकरूप आहेत बाह्य व्युत्क्रम दुसरी जोडी कोण दोन आणि कोण आठ ही आहे कोण दोन इथे बनतो तर कोण आठ या जागी बनतो कोण दोन आणि कोण आठ छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत पण समांतर रेषा एल आणि रेषा एम यांच्या बाहेरच्या भागात आहेत कोण दोनचे माप सत्तर अंश आणि कोण आठचे माप सत्तर अंश आहे म्हणजेच त्यांचे माप समान आहे किंवा कोण दोन आणि कोण आठ एकरूप कोण आहेत आता आपण असे म्हणू शकतो की दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोणांच्या दोन जोड्या मिळतात प्रत्येक जोडीतील कोण समान असतात किंवा प्रत्येक जोडी ही एकरूप कोणांची असते जर दोन छेदणाऱ्या रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणाऱ्या बाह्य व्युत्क्रम कोणांबद्दल काय सांगता येईल ते आपण बघूया तुम्हाला असे दिसेल की रेषा एल आणि रेषा एम या दोन छेदणाऱ्या रेषा आहेत आणि त्यांची छेदिका टी आहे आपल्याला माहिती आहे की या छेदिकेमुळे बाह्य व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या तयार झालेल्या आहेत पहिली जोडी कोण एक आणि कोण सात यांची तर दुसरी जोडी कोण दोन आणि कोण आठ यांची पहिल्या जोडीतील कोण मोजूया कोण एक हा एकशे चाळीस अंश तर कोण सात हा एकशे दहा अंश आहे त्याचप्रमाणे कोण दोन हा चाळीस अंश आणि कोण आठ हा सत्तर अंश इतका आहे आता आपण असे म्हणू शकतो की जेव्हा छेदिका दोन छेदणाऱ्या रेषांना छेदते तेव्हा व्युत्क्रम कोणांच्या दोन सोड्या तयार होतात पण प्रत्येक जोडीतील कोणाचे माप पाहिले तर त्यांच्यात काहीही संबंध दिसत नाही परंतु रेषांच्या बाबतीत मात्र बाह्य व्युत्क्रम कोणांची प्रत्येक जोडी ही एकरूप कोणाची असते हे आपण पाहिलेच आहे यावरून असा निष्कर्ष काढता येतो की जर छेदिका एकप्रतलीय रेषांना छेदत असेल आणि व्युत्क्रम कोणांची प्रत्येक जोडी ही एकरूप कोणाची असेल तर त्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर असतात जर दोन पेक्षा जास्त छेदणाऱ्या रेषांना छेदणारी एक छेदिका असेल तर बाह्य व्युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतील दोन पेक्षा जास्त समांतर रेषांना छेदणाऱ्या एकापेक्षा जास्त छेदिका असतील तर काय होईल जरूर करून बघा